काय सांगणार आज ना जागरे पाटील यांनी प्रश्न सुरू केलेला आहे मराठा आरक्षणाचं काय बोलू? मराठा आरक्षणच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि माझ्या मते सरकारची पण भूमिका तितकीच स्पष्ट आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जे काही तांत्रिक आणि न्यायिक जे अडचण आहे त्याला दूर कशी करायची याच्यासाठी सगळ्यांच्या मंथन चिंतन चालू आहे. फक्त थोडी धीर ठेवण्याची गरज आहे आणि जे काही तांत्रिक बाबांमुळे जे उशिरा होत आहे, आता मगाशी जे कुणबी मराठाचे जे सर्टिफिकेट निजामच्या काळातले होते त्या लोकांना ही सर्टिफिकेट मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून मिळावी ही पण मुख्यमंत्री महोदयांनी तिथे जाहीर केला होता जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळी. आणि त्याच्यानंतर त्याची एक समिती तिथे स्थापन करून त्याची पण कारवाई सुरू आहे. म्हणून थोडक्यात एवढंच म्हणायचं आहे की लोकांनी धीर ठेवावी आणि सरकार आणि सगळे पक्ष या बाबतीत अनुकूल आहे. माझ्या सरांनी म्हटलं की 15 दिवस थांबा, मात्र 15 दिवस उरसून ही आरक्षण नाही मिळालं म्हणून आम्ही उपोषणाला बसलो असं म्हणतात. प्रत्येक कामाला, शासकीय कामाला आणि कायद्याच्या बाबतीत काही दुरुस्ती करण्यासाठी किंवा न्यायिक प्रक्रियामधून म्हणजे मार्ग काढण्यासाठी थोडी वेळ लागतच असते. हा प्रश्न काही एक दिवसाचा नाही. मागेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिला गेला होता, हायकोर्टात तो विषय टिकला होता, नंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांनी वेगळा निकाल दिला होता. आणि जे काही अडचण आहे त्या बाबतीत आपल्या सगळ्यांनी व्यवस्थित मार्ग काढलं पाहिजे. लवकरात घाईगर्दीनं काही मार्ग काढला आणि परत काही तो जे काही आपला लाभ आहे ते मिळाल्यानंतर परत जाणं हे योग्य नाही. त्यासाठी आपण एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की मराठा समाजाला आरक्षणच्या बाबतीत कोणाचाही विरोध नाही, उलट सगळ्यांचा सकारात्मक त्याच्यात साथ आहे, भूमिका आहे. भारतीय रोहित साहेबांनी पुणे ते नागपूरपर्यंत त्यांनी संघर्ष यात्रा काढली, तो 150 किलोमीटर पायी चालणार, याच्यावर काय सांगा? चांगली गोष्ट आहे, प्रत्येकांना आपला अधिकार आहे मांडण्याचा. त्यांनी फिरले तर अजून उत्तम आहे. त्यांनाही महाराष्ट्र किती मोठा आहे, व्याप किती आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये किती अडचणा आहे, आता हळूहळू त्यांनाही म्हणजे लक्षात येईल. आत्तापर्यंत त्यांनी एक वेगळा राजकारण केला आहे, आता त्यांना याही राजकारण करू द्या आणि नक्कीच त्यांनाही समजेल की किती प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा मार्ग विरोधमध्ये बसून बोलणं आणि टोमणे मारणं त्यापेक्षा किती जड आहे त्या येणाऱ्या काळात त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी नागपूरपर्यंत काय बरं गोंदियाचा पहिला टोक आहे, पुण्यात इथपर्यंत यायला पाहिजे होतं त्यांनी. बाबा मी ते विदर्भात येत आहे आणि महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, स्वागत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.